भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करीत आहे. त्याअंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या देवीचा पाडा येथील माजी सरपंच सविता फडके आणि रामदास फडके यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये रविवारी जाहीर पक्षप्रवेश केला. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी प्रवेशकर्त्यांना पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणाली व विश्वास ठेवून अनेक पक्षातील नेते मंडळी भाजपवासी होत आहे. पक्षाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात होत असलेली विकास कामे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून देवीचा पाडा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या माजी सरपंच सविता फडके, ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास फडके, संदेश फडके, विशाल फडके यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम पाटील, काळूराम फडके, महेंद्र म्हात्रे, विनोद म्हात्रे, रामाशेठ पाटील, महेश पाटील, विजय पाटील, एकनाथ फडके, हनुमान खुटले, भालचंद्र पाटील, अजय चिखलेकर, अतुल चिखलेकर, आकाश फडके, अशोक साळुंखे, शुभम राऊत, हरिश्चंद्र म्हात्रे, संदीप पाटील, विशाल खानावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीशिवाय रायगड जिल्ह्यात कोणताही पक्ष सक्षम राहिलेला नाही असे सांगत प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. आज देवीचा पाडा गावामधील माननीय रामदास फडके, कविता सभागृती कविता रामदास फडके, सुदेश रामदास फडके आणि विशालनाथा फडके यांनी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वर विश्वास टाकून आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. सर्वात प्रथम मी त्यांचं मनापासून पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचं चांगलं काम करावं, मतदान कसं वाढेल या दृष्टिकोनाने त्यांनी लक्ष द्यावं. कारण तर तुम्ही थोडं उशीर केलात, कारण तर भारतीय जनता पार्टीशिवाय आता पनवेल तालुक्यामध्ये कमीत कमी रायगड जिल्ह्यामध्ये आज कुठला पक्ष सक्षम राहिलेला नाही आहे. आज महाविकास आघाडीच्यातर्फे त्यांची तयारी चालली, परंतु मला वाटतं पनवेल विधानसभा मतदारसंघात तरी आपण त्यांना कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही, मागच टाकणार त्यांना. आणि म्हणून आज तुम्ही जो पक्षप्रवेश केलेला आहे त्याच्याबद्दल खरोखर सर्वांना आनंद होत आहे. याच्यासाठी माननीय अशोक साळुंखे, दिनेश खानावकर, राम पाटील यांनी सर्वांनी प्रयत्न केला की आपला पक्ष वाढावा, पक्षामध्ये यावं. तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं तुमचं पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्ही जो प्रवेश केलात त्याच्याबद्दल तुम्हाला कुठल्या मला शंका येणार नाही, मान आणि सन्मान या निमित्तानं तुम्हाला पक्षाकडून दिला जाईल अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब, आज रायगड जिल्ह्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादानं आपण सर्व कामं करतो. गावाचा विकास व्हावा, आपल्या भागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातनं अनेक विकासाची कामं आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणत असतात. आणि म्हणून आपण पक्षामध्ये प्रवेश केलात, आपली जी काही कामं असतील ती सुद्धा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.